जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 27 ते 30 जून 2024 या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला सुरुवात करूया. एसटीडी क्वेश्चन, काल सरावासाठी दिलेला प्रश्न. प्रश्न असा होता की हिंदी भाषेसाठीचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, देवेंद्र कुमार. देवेंद्र कुमार यांना हिंदी भाषेसाठीचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा मिळाला आहे. बघा, देवेंद्र कुमार यांच्या इकवान बाल कहानिया या साहित्यासाठी त्यांना हा हिंदी भाषेसाठीचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा मिळाला आहे. तर मग इंग्रजी भाषेसाठी, तर इंग्रजी भाषेसाठी नंदिनी सेनगुप्ता यांच्या द ब्ल्यू हॉर्स अँड अदर अमेझिंग ॲनिमल स्टोरीज फ्रॉम इंडियन हिस्ट्री या साहित्यासाठी त्यांना बाल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. इंग्रजीसाठी आहे नंदिनी सेन गुप्ता आणि हिंदी भाषेसाठीचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार देवेंद्र कुमार यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 1 बघूया. 18व्या लोकसभेचे लोकसभा अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओम बिर्ला. ओम बिर्ला यांची नुकतीच 18व्या लोकसभेचे लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. बघा, राज्यघटनेच्या कलम 93 नुसार लोकसभा अध्यक्ष जो असतो यांची निवड केली जाते. कलम 93 नुसार कार्य काय असते? संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान हे लोकसभेचे अध्यक्ष भूषवत असतात. विधेयक हे धन विधेयक आहे किंवा नाही याचा अंतिम निर्णयसुद्धा लोकसभा अध्यक्षच घेत असतात. तसेच पक्षांतर बंदीविषयी अंतिम निर्णयसुद्धा हे लोकसभा अध्यक्ष घेत असतात. तर बघा, MPSC मध्ये लोकसभा अध्यक्षावरती एक प्रश्न हा प्रत्येक पेपरामध्ये तुम्ही बघा, प्रत्येक पेपरमध्ये लोकसभा अध्यक्षांवरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे की कलम 93 नुसार त्यांची निवड केली जाते आणि त्यांची कार्यसुद्धा खूप महत्त्वाची आहेत. ते लक्षात ठेवा, 18व्या लोकसभेचे लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. संसदेची निर्मिती ही कलम 79 नुसार करण्यात येते आणि संसदेमध्ये 3 घटक असतात. एक असते राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. तर राष्ट्रपती हे लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात. कलम 80 नुसार राज्यसभा हे सभागृह आहे, ते एक स्थायी सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह आहे. तर लोकसभा जे आहे हे संसदेतील कनिष्ठ सभागृह आहे. म्हणजेच दर 5 वर्षांनी नवीन सभा सदस्य हे निवडले जातात. कलम 81 नुसार आहे लोकसभा आणि कलम 80 नुसार आहे राज्यसभा. भारतातील पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर जी व्ही माळवणकर हे जे आहेत हे भारतातील पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. कधी झाले होते भारतातील पहिल्या लोकसभेच्या निवडणुका कधी झाल्या होत्या? त्या 1951-52 मध्ये पहिल्या सार्वजनिक लोकसभेचे निवडणुका ह्या पार पडल्या होत्या. भारतातील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर त्या आहेत मीरा कुमारी या भारतातील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष आहेत. आणि भारतातील राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे जे आहेत यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. म्हणजेच भारतातील एकमेव असे राष्ट्रपती आहेत नीलम संजीव रेड्डी ज्यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 2 बघूया. वर्ल्ड टेबल टेनिस कंटेनर टूर्नामेंटमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली महिला कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, श्रीजा अकुला. श्रीजा अकुला ही जी आहे हिने वर्ल्ड टेबल टेनिस कंटेनर टूर्नामेंटमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे आणि असे पदक जिंकणारी ती पहिलीच महिला ठरली आहे. लक्षात, तर कोणती आहे? श्रीजा अकुला. आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया. केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्री कोण आहेत?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 JP नड्डा. हे जे आहेत हे केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्री आहेत. आणि लक्षात, अश्विनी वैष्णव कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव आहेत रेल्वे मंत्री. आहेत कोण? अश्विनी वैष्णव. आणि अन्नपूर्णा देवी कोण आहेत? तर या महिला व बालकल्याण मंत्री आहेत. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी. लक्षात बघा, केंद्रीय मंत्रिमंडळ आहे 2024, त्यामध्ये कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं दिलं आहे हे प्रश्न वारंवार आता विचारले जाणार आहेत समोरच्या परीक्षेला, त्यामुळे महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह. गृह व सहकार मंत्री आहेत अमित शहा. रस्ते विकास मंत्री आहेत नितीन गडकरी. एस जयशंकर आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, एस जयशंकर. अर्थ आणि कॉर्पोरेट खाते आहेत निर्मला सीताराम यांच्याकडे. तर कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत? शिवराज सिंह चौहान. कृषी संदर्भात आहेत त्यामुळे महत्त्वाचं आहे, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आहेत शिवराज सिंह चौहान. त्यानंतर उद्योग व पोलाद मंत्री आहेत HD कुमारस्वामी. नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत राममोहन नायडू. महिला व बालकल्याण मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी. दूरसंचार मंत्री आहेत ज्योतिरादित्य शिंदे. वाणिज्य मंत्री आहेत पीयूष गोयल. शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान. पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्र यादव. तसेच पेट्रोलियम मंत्रीसुद्धा भूपेंद्र यादवच आहेत. जहाज बांधणी संदर्भातील मंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल. आणि बंदर विकास मंत्री कोण आहेत? तर हरदीप सिंह पुरी. कामगार मंत्री कोण आहेत? कामगार कल्याण आणि तसेच युवा क्रीडा मंत्री आहेत मनसुख मांडवीय. हे जे आहेत हे कामगार कल्याण व रोजगार तसेच युवा क्रीडा मंत्री आहेत. आणि जलशक्ती मंत्रालय कोणाकडे आहे? तर CR पाटील. म्हणजेच जलशक्ती मंत्री आहेत कोण? CR पाटील. प्रश्न क्रमांक 4 बघूया. नवीन फौजदारी कायदे समजण्यासाठी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने कोणत्या ॲप हे तयार केलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संकलन ॲप. नवीन फौजदारी कायदे हे 1 जुलैपासून लागू होणार आहेत. आणि हे नवीन फौजदारी कायदे समजण्यासाठी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने संकलन ॲप हे तयार केलं आहे. बघा, 1 जुलैपासून हे नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत. तर कोणते कायदे आहेत? भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम. हे 3 कायदे लागू होणार आहेत 1 जुलैपासून. याच्या अगोदर काय कोणते कायदे होते? तर भारतीय दंड संहिता, याऐवजी नवीन नाव काय देण्यात आलं आहे? तर भारतीय न्याय संहिता. फौजदारी प्रक्रिया संहितेऐवजी काय नाव देण्यात आलं आहे? की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. आणि भारतीय पुरावा कायद्याऐवजी आता काय देण्यात आला आहे? भारतीय साक्ष अधिनियम. हे कायदे 1 जुलैपासून लागू होणार आहेत. आणि हे कायदे समजण्यासाठी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने संकलन ॲप जे आहे हे तयार केलं आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. कोणत्या मंत्रालयाने सफाई अपनाओ और बीमारी भगाओ अभियान सुरू केलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शहरी कार्य व गृह मंत्रालय. शहरी कार्य आणि गृह मंत्रालय जे आहे यांनी सफाई अपनाओ आणि बीमारी भगाओ हे अभियान सुरू केलं आहे. बघा, जुलै ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर हिवताप, डेंग्यू, कॉलरा असे विविध रोग पसरत असतात. तर या रोगांचा सामना करण्यासाठी शहरी कार्य आणि गृह मंत्रालयाने सफाई अपनाव आणि बीमारी भगाव हे अभियान सुरू केलं आहे. बघा, सफाई अपनाव आणि बीमारी भगाव असं नाव आल्याच्या नंतर आपण आरोग्य मंत्रालय हे पर्याय टिक करू शकतो. परंतु लक्षात ठेवा की शहरी कार्य आणि गृह मंत्रालयाने हे अभियान जे आहे सुरू केलं आहे. प्रश्न क्रमांक 6 बघूया. महाराष्ट्राने 2023-24 या आर्थिक वर्षात किती विकास दर हा गाठला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7.6%. महाराष्ट्राने 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 7.6% एवढा आर्थिक विकास दर गाठला आहे. बघा, नुकताच महाराष्ट्राचा आर्थिक अहवाल हा सादर करण्यात आला आहे. आणि या अहवालामध्ये कृषी क्षेत्राची पिछाड झालेली आपल्याला दिसून येत आहे.
कृषी क्षेत्राचा वाटा फक्त 1.9% एवढाच आहे. 1.9% 2022 तो 10.2% होता. 2022 तो वाटा 10.2% होता आणि त्यावरून 2023-24 हा वाटा फक्त 1.9% आलेला आहे. सेवा क्षेत्रामध्ये 10%, निर्मिती क्षेत्र 7.5%, बांधकाम क्षेत्र 6.2% अशी या सेवा क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, निर्मिती क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे, परंतु कृषी क्षेत्रामध्ये पिछाड झालेली आहे. लक्षात, 2022-23 महाराष्ट्राचा विकास दर किती होता, तर तो होता 6.8% आणि 2023-24 आर्थिक विकास दर किती आहे, तर 7.6%. म्हणजे आर्थिक विकास दरामध्ये सुद्धा काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. 2024 निर्भीड व स्पष्ट लेखनासाठीचा पेन पिंटर पुरस्कार हा कोणाला देण्यात आला आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अरुंधती रॉय यांना 2024 निर्भीड आणि स्पष्ट लेखनासाठीचा पेन पिंटर पुरस्कार हा देण्यात आला आहे. अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे पेन पिंटर पुरस्कार. यावरती प्रश्नसुद्धा विचारले गेलेले आहेत. तलाठ्यामध्ये पेन पिंटर पुरस्कार हे विचारले गेले होते. तर बघा, हा जो पुरस्कार आहे हा 2009 इंग्लिश पेन ही धर्मदाय संस्था आहे, ही नोबेल पारितोषिक विजेते हेरॉल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ हा जो पेन पिंटर पुरस्कार आहे हा देत असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हा पेन पिंटर पुरस्कार हा दिला जातो आणि हा अरुंधती रॉय यांना 2024 पेन पिंटर पुरस्कार हा मिळाला आहे. बघा, यामध्येच कर्पूरी ठाकूर हे जे आहेत यांना 2024 भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री होते कर्पूरी ठाकूर आणि यांना 2024 भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर 4 व्यक्तींना हा पुरस्कार भारतरत्न देण्यात आला आहे. ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की कोणते 4 व्यक्ती आहेत. भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आले आहेत, तर कर्पूरी ठाकूर त्यापैकी एक आहेत आणि बाकीचे 4 हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. रामभद्राचार्य यांना 2024 58वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे, तर रामभद्राचार्य आणि तसेच कवी गुलजार आहे त्यासोबत, कवी गुलजार यांनासुद्धा हा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. लक्षात, तर पुरस्कार खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे सर्व लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघूया. कोणत्या देशातील चांग-E-6 प्रोब अंतराळयान चंद्राच्या दुर्गम भागातून खडकाचे नमुने घेऊन परतले आहे आणि अशी मोहीम पूर्ण करणारे हे पहिलेच अंतराळ यान ठरले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चीन. चीन या देशातील चांग-E-6 प्रोब अंतराळयान आहे आणि या अंतराळयानाने चंद्राच्या दुर्गम भागामधून खडकाचे नमुने गोळा केले आहेत आणि ते गोळा करून ते आता परतले आहे आणि अशी मोहीम पूर्ण करणारे हे पहिलेच अंतराळयान ठरले आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, चीन या देशातील आहे चांग-E-6 प्रोब अंतराळयान. प्रश्न क्रमांक 9 बघूया. 1 रुपयात पीक विमा योजना ही कोणत्या हंगामापासून सुरू करण्यात आली आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, खरीप हंगामापासून 1 रुपयात पीक विमा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. बघा, 26 जून 2023 1 रुपयात पीक विमा योजना ही सुरू करण्यात आली, यासंबंधीची घोषणा केली 26 जून 2023 रोजी. तर खरीप हंगाम 2023-24 रब्बी हंगाम 2025-26 ही योजना लागू असणार आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूया. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6व्या क्रमांकावर. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र हा देशात 6व्या क्रमांकावर आहे. विदेशी गुंतवणुकी म्हणजेच FDI महाराष्ट्र आघाडीवर आहे, परंतु दरडोई उत्पन्नामध्ये मात्र महाराष्ट्र हा देशामध्ये 6व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. बघा, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न किती आहे, 2,52,389 कोटी रुपये
एवढे महाराष्ट्राची दरडोई उत्पन्न आहे. दरडोई उत्पन्नामध्ये पहिली पाच राज्य कोणती आहेत, तर पहिल्या क्रमांकावर आहे तेलंगणा, दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक, तिसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा, चौथ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू आणि पाचव्या क्रमांकावर आहे गुजरात. 2023-24 महाराष्ट्र हा सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्या अगोदर 2022-23 गुजरात हा सहाव्या क्रमांकावर होता, तर गुजरात हा आपल्या समोर गेला आहे आणि पाचव्या क्रमांकावर गुजरात पोहोचला आहे आणि महाराष्ट्र पोहोचला आहे सहाव्या क्रमांकावर. प्रश्न क्रमांक 11 बघूया. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या किती अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवठा करण्यात येणार आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7.5%. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेद्वारे शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचा जे शेतपंप आहेत त्यांना पूर्णतः मोफत वीज पुरवठा हा करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे 44 लाख शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा भार हा शासनाकडून उचलला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 12 बघूया. नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, तर महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अजित पवार. अजित पवार हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. महाराष्ट्राचे अर्थमंत्री हा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करत असतात आणि नुकताच अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा सादर केला आहे. लक्षात. दीपक केसरकर कोण आहेत, तर महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर. आणि गिरीश महाजन कोण आहेत, तर महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आहेत गिरीश महाजन. अर्थमंत्री अजित पवार यांनी वैयक्तिक 10वा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, पेट्रोल डिझेल स्वस्त, तसेच पात्र कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मुफ्त भेटणार आहेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना, या योजनेद्वारे 1215 रुपये दर महिन्याला महिलांच्या खात्यात पडणार आहेत. तसेच कृषी पंपांना मोफत वीज, जी नुकतीच आपण योजना बघितली, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, अशा अनेक प्रकारच्या योजना त्यामध्ये घोषणा करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 13 बघूया. कोणत्या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे पात्र कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर हे मोफत देण्यात येणार आहे. सुमारे 52 लाख कुटुंबियांना या योजनेचा फायदा हा होणार आहे. प्रश्न क्रमांक 14 बघूया. राज्यातील 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन दर महिन्याला 10,000 रुपयापर्यंत विद्यावेतन देणाऱ्या कोणत्या योजनेची अर्थमंत्र्यांनी नुकतीच घोषणा केली आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे राज्यातील 10 लाख युवक जे आहेत त्यांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन दरमहा 10,000 रुपयापर्यंत विद्यावेतन हे देण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 15 बघूया. नर्तक सी व्ही चंद्रशेखर यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोणत्या नृत्याशी संबंधित आहेत, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भरतनाट्यम. भरतनाट्यम या नृत्याशी संबंधित आहेत कोण, सी व्ही चंद्रशेखर. बघा, नुकतेच त्यांचे निधन झाले आहे. निधनवार्ता संबंधात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिमला या ठिकाणचे आहेत सी व्ही चंद्रशेखर. त्यांना 2011 पद्मभूषण हा महत्त्वाचा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच 1993 त्यांना संगीत पुरस्कारसुद्धा मिळाला आहे आणि 2008 कालिदास सन्मान पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 16 बघूया. महात्मा फुले जनआरोग्य योजना आता राज्यातील सर्वच कुटुंबासाठी लागू करण्यात आलेली आहे, तर ही योजना कधीपासून लागू करण्यात आली, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 एप्रिल 2017. 1 एप्रिल 2017 महात्मा फुले जनआरोग्य योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. अगोदर ही जी योजना होती ही फक्त पिवळे, केशरी आणि अत्योदयचे राशन कार्ड असणाऱ्यांनाच त्यांचा फायदा होत होता, परंतु आता सर्वच
राज्यातील सर्वच कुटुंबासाठी ही जी योजना आहे ही लागू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे 1,50,000 रुपये आरोग्य विमा हा देण्यात येत होता, परंतु आता 1,50,000 वरून विमा संरक्षण हे 5,00,000 केले गेले आहे. ही योजना 1 एप्रिल 2017 सुरू झाली, परंतु त्या अगोदरच राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने ही योजना जुलै 2012 लागू करण्यात आली आहे. टुमारो क्वेश्चन तुमच्या सर्वासाठी आहे. प्रश्न असा आहे, व्ही शांताराम लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार 2024 हा खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.